हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फूड टूर व्हाया कोकण। आज आपण करणार आहोत स्टार्टरचा एक प्रकार, ड्रायड मशरूम विथ स्मोकी टच। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा। आज आपण करणार आहोत ड्राय मशरूम विथ स्मोकी टच। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी एक पॅकेट बटन मशरूम घेतलेत, त्यांना एका मशरूमचे दोन काप असे त्यांना कापून घेतले स्वच्छ धुवून। त्याला लागेल दोन छोटे चमचे आलं लसूण पेस्ट, एक मोठा चमचा दही घेतले, थोडं फेटून घेतले दही, एक छोटा चमचा बेसन, एक छोटा चमचा तंदुरी मसाला घेतला आहे, एक छोटा चमचा गरम मसाला, एक मोठा चमचा लाल मिरची पावडर, इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली, त्याने कलर फार छान येतो, पाव छोटा चमचा हळद घेतली आहे, तेल लागेल फ्राय करण्यासाठी, स्मोक देण्यासाठी कोळसा, सोबतच चवीनुसार मीठ। सगळ्यात आधी आता आपण हे मॅरिनेशनचा मसाला पेस्ट तयार करून घेऊया। एका बाउलमध्ये मी आता दही घेते। एकदम सिंपल रेसिपी आहे ही, वन बाय वन सगळं ॲड करत त्यामध्ये मशरूम फक्त आपल्याला मॅरिनेट करत ठेवायचे आहेत। त्यानंतर हे आलं लसूण पेस्ट, बेसन, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, तंदुरी मसाला, थोडंसं मीठ चवीनुसार, हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे। खूप थिक झालं असेल तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करू शकता। आता ह्या मॅरिनेशनमध्ये आपल्याला सर्व मशरूम नीट मिक्स करून घ्यायचे आहेत। ह्या मॅरिनेशनमध्ये मी आता हे सर्व मशरूम नीट मिक्स करून घेते। सर्व मशरूमला हा मसाला व्यवस्थित मिक्स करून साधारण एक 15 मिनटं आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे। 15 मिनिट मॅरिनेट केलेले मशरूम आपण आता फ्राय करून घेऊया। इथे मी पॅन गरम करून, तवा गरम करून त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे। मी बिडाचा तवा यूज करते, तुम्ही लोखंडी तवा, नॉनस्टिक फ्राय पॅन किंवा अगदी लोखंडी कढईसुद्धा वापरू शकता ह्यासाठी। आता ह्या तेलामध्ये आपण हे सर्व मॅरिनेटेड मशरूम फ्राय करायला टाकायचे आहे। चांगले छान क्रिस्पी ब्राउन होईपर्यंत, आपल्याला आता हे कुरकुरीत होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। मंद गॅसवर असं, तुम्ही हवे तर थोडं तेल वरून अजून टाकू शकता। साधारण एक 3-4 मिनिटांनंतर मसाला बऱ्यापैकी ड्राय झाला आहे। अजून एक आपण 3-4 मिनिट आपण मसाला पूर्ण ड्राय होईपर्यंत मशरूमला फ्राय करून घेऊया। इथे स्मोक देण्यासाठी साईडलाच मी कोळसा फुलवट ठेवला आहे। मशरूम कम्प्लीट फ्राय झाला की आपण त्याला स्मोक देऊया। मसाला आता कम्प्लीट ड्राय झाला आहे, मशरूमसुद्धा शिजले आहेत। आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि त्याला स्मोक देऊया। मी ते थोडंसं गॅप करून वाटी ठेवते। त्यामध्ये आता हा फुललेला कोळसा, थोडंसं त्याच्यावर तेल टाकून पटकन झाकण ठेवून घ्यायचंय। 1-2 मिनिट आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे। खूप छान स्मोक आलाय। मी ही वाटी काढून घेते आणि आपण सर्विंग डिशमध्ये सर्व करूया।
घरात अवेलेबल असणाऱ्या सामानातून म्हणजेच अगदी कमीत कमी सामानात अतिशय टेस्टी चटपटीत अशी ही रेसिपी बनते। फार पटकन होते, फार वेळही लागत नाही आणि आपण ह्याला स्मोकी टच दिलाय त्यामुळे अगदी रेस्टॉरंटसारखा फील येतो। तर झटपट होणारी अशी ड्राय मशरूम विथ स्मोकी टच तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित अपडेट्ससाठी बेल आयकॉन प्रेस करा।